तीयत्ता पहिली विषय मराठी अक्षर ल ऐका पहा गिरवा लिहा नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहात ना कोरोनाचे सर्व नियम पाळताय ना मास्कचा वापर करा सॅनिटायझरने हातदेखील धुवा बाहेर कुठेही जाऊ नका सोशल डिस्टन्सचे नियम पाळा घरीच राहा आणि सुरक्षित राहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या मुलांनो आज आपण ल हे अक्षर शिकणार आहोत आतापर्यंत आपण म क आ या शब्दांची ओळख करून घेतली त्याचं वाचन केलं त्याचं लि ले, लेखनही केलं आज आपण ल हे अक्षर शिकणार आहोत त्याचंही वाचन करणार आहोत ते गिरवणार आहोत आणि ते म्हणणार देखील आहोत मुलांनो आता ह्या फळ्यावर तुम्हाला काही चित्र दिसतील ती चित्र पाहायची आणि मला त्या चित्रांची नावं सांगायची लसूण लाडू लिंबू लेझिम लाकूड लवंग लस लढाई लेक लोक लोकसभा लोकगीत लोलक लुंगी लोखंड लांडगा लाल रंग मुलांनो या चित्रांची तुम्ही बरोबर नावं ओळखलीत आता हे चित्र आणि त्या चित्रांची जी नावं आहेत तीही तुम्हाला मी दाखवणार आहे ते चित्रही पाहायचं आणि ते नाव देखील पाहायचं चित्र आणि नाव हे दोन्ही तुम्ही वाचायचं आहे पाहायचं आहे म्हणायचं देखील आहे ल लसून लगा लसून लगा लाडू ल लाडू, लिंबू ल लिंबू ल ल लेझिम लेझिम ल लाकूड ल लाकूड ल लवंग ल लवंग ल लस ल लस ल लढाई ल लढाई ल लेक ल लेक ल लोक ल लो लोक ल लोकसभा ल लो लोकसभा ल लोकगीत ल लोकगीत ल लोलक, लोलक। ल, लुगी, ल लुगी। लोलक।, लोलक ल लुंगी ल लुंगी लो ल लोखंड ल लोखंड ल ल ल ल लांडगा लांडगा लाल लाल मुलांनो आताच आपण काही चित्र पाहिलीत त्या चित्रांची तुम्ही नावं सांगितलीत ते नाव आणि ते चित्र हे देखील पाहिलं आपण आणि ते वाचलं देखील आपण चित्र आणि शब्द यांचं देखील वाचन केलं आता आपण चा आवाज भरपूर वेळा ऐकला तोच आवाज तुम्ही ओळखायचा आहे आता खालील शब्द पहा आणि या शब्दामधील ल अक्षर कोणता आहे हे ओळखा आणि त्या ल अक्षराला गोल चिन्ह करा हे समोरील दिसणारे जे चिन्ह आहे तशा प्रकारचे ह्या ल अक्षराला गोल चिन्ह तुम्ही करायचं आहे हा शब्द आहे गाल या गाल शब्दामधील ल अक्षर शोधा बरोबर त्याला गोल करा छान पुढील शब्द आहे रुमाल यातील ल अक्षर शोधा बरोबर ल अक्षर शेवटला आहे त्याला गोल करा छान पुढील शब्द आहे लांब यातील ल अक्षर प्रथम क्रमांकावर आहे त्याला गोलचिन्ह करा बरोबर यानंतरचा शब्द आहे खोकला या खोकला शब्दामधील ल अक्षर आहे शेवटला त्याला गोल करा छान यानंतरचा शब्द आहे पालक पालक या शब्दामध्ये ल कुठं आहे बघा ल अक्षर आहे बरोबर मध्ये त्यालाही गोल करा छान पुढील शब्द आहे वेल वेल या शब्दामध्ये ल अक्षर आहे शेवटला त्यालाही गोल करा बरोबर यापुढील शब्द आहे बैल यामधील ल अक्षर आहे शेवटला त्यालाही गोल करा बरोबर यानंतरचा शब्द आहे लाकूड पहा यात ल अक्षर कोटा आहे ते आहे पहिल्यांदा त्यालाही गोल करा शाबास मुलानो आता आपण ल अक्षराची खूपच चांगल्या पद्धतीने ओळख करून घेतलेली आहे आता तुम्ही हे ल अक्षर कसे लिहायचे हे शिकणार आहात आता तुम्हाला ह्या फळ्यावरती तुम्हाला ल अक्षर कसे लिहायचे हे दाखवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही ल अक्षराचे लेखन करायचे आहे लेखन करताना ल अक्षराचा उच्चार देखील करायचा आहे गिरवायचं आहे म्हणायचं देखील आहे सतत तुम्ही या ल अक्षराचा सराव केला तर तुमच्या ल अक्षराचा पाया खूप पक्का होऊन जाईल ल अक्षराचे लेखन पहा हा पहिला टप्पा हा दुसरा टप्पा हा तिसरा आणि हा शेवटचा चौथा अशा पद्धतीने ल अक्षराचे लेखन केले जाते ल अक्षराचे लेखन आपण चार टप्प्यामध्ये पूर्ण करतो हा पहिला टप्पा आहे वरून खाली हा दुसरा टप्पा आहे डावीकडून उजवीकडे जाणारी तिसरा टप्पा आहे उभिरेश आणि चौथा टप्पा आहे डावीकडून आणि उजवीकडे कोणत्याही अक्षराचे लेखन हे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने केले जाते ल अक्षराचे देखील लेखन आपण तसेच करत आहोत डावीकडून उजवीकडे वरून खाली पहा एकूण चार टप्प्यामध्ये आपण ल अक्षर लिहिलेले आहे पहिल्या टप्प्यामध्ये ल अक्षर एक छानशी वेटोळी रेश काढली जाते ती वरून खाली घेतली जाते दुसऱ्या टप्प्यामध्ये एक तिरपी रेश डावीकडून उजवीकडे तिसऱ्या टप्प्यामध्ये एक उभी रेश आणि चौथ्या टप्प्यामध्ये डावीकडून एक आडवी रेश काढली जाते टिंबाटिंबांचा तीम्बा वापर करून आता आपण ल अक्षर लेखन करू पहा वरून खाली रेश पुन्हा डावीकडून उजवीकडे तिरकी रेश उभी रेश आणि आडविरेश ल अक्षराचे लेखनाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा ल अक्षर आपण कसे लिहितो हे पहा तशाच पद्धतीने तुम्ही देखील लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणताना त्याचा उच्चार ल असा करा अक्षर लेखन करत असताना लिहिण्याची पद्धत कशी आहे पहा रेष आपण कशी मारतो तिरकी रेश कशी मारतो उभी रेश देखील आपण कशी मारतो वरील आडवी रेष देखील कशी आहे याचे निरीक्षण करा तसेच लिहा मुलांनो आज आपण ल हे अक्षर शिकलेलो आहोत लचा आवाज ऐकला अक्षर पाहिलं चित्र पाहिली त्यांची नावं सांगितली ल अक्षराला गोल केले ल अक्षर गिरवले लिहिले आणि आपण म्हणालो देखील अशाच पद्धतीने आपण क म आ ही अक्षर देखील शिकलो आहोत या सर्व अक्षरांचा भरपूर सराव करा ते अक्षर चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा हे सर्व अक्षर मला लिहून आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवा धन्यवाद